कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मला सगळ्यांना एक सांगायचं होत, आता झालं गेलं सगळं, गंगेला मिळालं असं म्हणून आता आपण पुढे जाऊयात. म्हणजे? म्हणजे आजवर आपल्या घरावर जे काही वाईट दिवस आलेले ते सगळं बाजूला करून आता आपण एकत्र एक घर म्हणून उभं राहूया. म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला सरकार? सुजयाला आज डिस्चार्ज मिळतोय तर त्याला मी इथं घरीच बोलवलंय. वाटलंच होतं मला, मला हे अजिबात चालणार नाही सरकार. अहो सरकार, असं कसं केलं तुम्ही? पण काय हो, तुम्हाला आता वाईट वाटतंय होय हा? काल सुनलंय फाडफाड बोली, त्याचा परिणाम हाय. अरे दादा, तू एकदा इचरायचं तरी सगळ्यांना. अरे सगळ्यांशी बोलून काय होणार आहे मला माहित होतं ना. माहिती होतं ना सरकार, आधी तसं वागायचं नाही ना. आत्ता तुम्ही यायच्या आधी रुपाली वहिनींचा विषय चालला होता. रुपाली वहिनींना फक्त हॉलमध्ये जरी आणलं ना तर त्यांना सगळं आठवतंय. ते तिथं पडल्या होत्या, काय झालं होतं सगळं सगळं. उद्यापासून सुजा डोळ्यासमोर असेल तर काय अवस्था होईल त्यांची? अर्जुन, ते असा परत काय नाही करणार रे. परत करायचा मुद्दा नाही काके, आत्ता वहिनींची मानसिक स्थिती नाजूक आहे. सुजाला डोळ्यासमोर बघितलं त्यांना. सरकार, मला भी पटते अर्जुन म्हणतोय ते. अरे आपण सगळ्यांचा विचार करायला पाहिजेत. आणि तसं बी गेले 3-4 आठवडे तो तुरगतच होता ना. मावशी बरोबर बोलतेय सरकार, तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप होतोय म्हणून सुजाला घरी घेऊन येत आहे तुम्ही. अर्जुन, अरे असं काय करतोयस, ते काय म्हणतात ते ऐकून तर घे. सुजय भाऊजींना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते कुठे जाणार होते? तुरुंगात, अजून कुठं? स्वप्नील, अरे तू बोल की बाळा. काय तर मी बोलल्यानं काय फरक पडणार आहे काही? दादा कुणाच्याच वागण्याने काहीच बदलणार नाही या घरात. कारण ह्यांना जे वाटतं ना तेच होतं फक्त या घरामध्ये. ह्यांना वाटतंय म्हणून सुजयाला घरी घेऊन येतात, ह्यांना वाटतंय म्हणून घराची एवढे दिवस वाट लावली आहे. तरी त्यांचं सिक्रेट सांगणार नाहीत ते, तिकडे दुनियाला आग लागू दे. पण ह्या घरात फक्त सगळं त्यांच्या मर्जीनेच व्हायला पाहिजे काय सरकार? अरे यार तसं नाही. असंच आहे सरकार, आधी सगळं तुम्ही छाती ठोकपणे करायचा, आता तोंड बारीक करून करताय पण करताय. अर्जुन सांभाळून बोल जरा. तुम्ही भांडू नका रे. सरकार, उद्या सुजा दारू पिऊन घरात आला आणि आपल्याला माझ्या बाळाला काय झालं तर? अर्जुन मला काही नाही होणार. आपे तू त्यांची बाजू का घेतेयस? असं कसं, आता त्यांची भीती लाडकी सून झाली आहे ना. पण काय हो सरकार, तुमच्या पापांची शिक्षा अख्ख्या घरादाराने का भोगायची? तोंड बंद ठेव म्हणला नव्हतं तुला? सुजा नव्हता तेव्हा आम्हाला त्याची काय पडलेली नाही एकूणाला, असं बोंबा मारत फिरायचीस ना मग तू. आणि आता आता काय बोलतेस ग हे? परत जर काय बोललीस ना तर याद राख. सरकार तुमचं ठरलंय का फायनल? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.